बजेट सादर होत असताना भारताच्या शेजारी राष्ट्रांची काय स्थिती आहे बघूया। पाकिस्तान डबघाईला आलाय, IMF कडून पुन्हा कर्ज घेण्याची वेळ पाकिस्तानवर आलेली आहे। श्रीलंकेवर मोठा आर्थिक संकट आहे, महागाई प्रचंड वाढलेली आहे। बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा घरघर लागलेली आहे, कारण बांगलादेश सुद्धा पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या वाटेवर आहे। कोविडमुळे चीन अडचणीत आहे, अनेक उद्योगांनी रामराम केलेला आहे। अशा स्थितीमध्ये भारताकडून जगाला प्रचंड अपेक्षा आहे। निर्मला सीतारामन देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत। आजचं बजेट सीतारामन यांचं पाचवं बजेट आहे। 2021 मध्ये पहिल्यांदाच बजेट टॅबमधून वाचलं गेलं, जे पेपरलेस होतं। सर्वाधिक वेळ बजेट भाषणाचा विक्रम निर्मलांच्या नावावर आहे। 2020 मध्ये सीतारामन यांचा भाषण कालावधी 2 तास 42 मिनिट आहे। आरके षणमुखम चेट्टी यांनी भारताचं पहिलं बजेट मांडलं होतं 26 नोव्हेंबर 1947। सर्वाधिक बजेट मांडण्याचा विक्रम मोरारजी देसाईंच्या नावावर आहे, तब्बल 10 वेळा त्यांनी बजेट मांडलाय। केसी नियोगी एकही बजेट न मांडणारे एकमेव अर्थमंत्री होते। 1999 पर्यंत बजेट संध्याकाळी 5 वाजता मांडलं जायचं। यशवंत सिन्हांनी पहिल्यांदा सकाळी 11 वाजता हे बजेट मांडलं। 2017 बजेटची तारीख 28 फेब्रुवारीवरून 1 फेब्रुवारी करण्यात आली। इंदिरा गांधी बजेट सादर करणाऱ्या पहिल्या महिला होत्या। 1970 बजेट इंदिरा गांधींनी मांडलं होतं। बजेट वित्त विधेयक श्रेणीमध्ये मोडतं। बजेट पास झालं नाही तर सरकार कोसळतं।